कसे आहात मुलांनो? या चॅनलवर आपण 6वीचा जो विषय आहे मराठी, या मराठी विषयातील जे पुस्तक आहे, आपलं बालभारतीचे पुस्तक आहे, त्या बालभारतीच्या पुस्तकातील सर्व कविता आणि सर्व धडे म्हणजेच पाठ यांचा अभ्यास करणार आहोत. याकरता मी वेगवेगळे व्हिडिओ पाठवणार आहे तुम्हाला. सर्वांनी ते व्हिडिओ पूर्ण पाहायचे आहेत. हे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन पाठ पाहायला मिळतील, नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि त्यातून तुमच्या ज्ञानामध्ये वृद्धी होईल. भाग पहिला आहे आणि भाग पहिल्यामध्ये बलसागर भारत हो ही कविता आहे. ही कविता मुलांनो साने गुरुजींनी लिहिलेली आहे, त्याविषयी आपण नंतर माहिती पाहूच. आधी आपण ही कविता मस्त सुरामध्ये ऐकून घेऊ आणि पाठ करू. कविता प्रथम 3 ते 4 वेळा ऐकायची, नंतर ती पाठ करायची. ऐकून ऐकून पण पाठ झाली पाहिजे आणि नंतर ती वाचून पाठ झाली पाहिजे. कविता पाठ झाली की आपल्याला त्यातले सगळे प्रश्न किंवा त्यांची उत्तरं व्यवस्थित लिहिता येतात, प्रश्नही समजतात, उत्तरंही लिहिता येतात. चला तर आपण पूर्ण हे जे गीत आहे ते व्यवस्थित ऐकूया. Thank you.
कविता साने गुरुजीने लिहिली आहे। साने गुरुजींचं जीवन पहा। त्यांचा जन्म 1899 साली झालेला आहे, म्हणजे पारतंत्र्यामध्ये, ज्यावेळेस भारतावर इंग्रजांचं राज्य होतं, आणि त्यांचा मृत्यू स्वातंत्र्यानंतर म्हणजे 1950 साली झाला। तर साधारणतः फक्त 51 वर्ष त्यांचं आयुष्य आहे। साने गुरुजींनी कथा लिहिलेल्या आहेत, कविता लिहिल्या आहेत, कादंबऱ्या, असं विपुल म्हणजे भरपूर ललित लेखन पण त्यांनी केलेलं आहे, तसेच वैचारिक लेखन केलेले आहे। वैचारिक लेखन म्हणजे काय असतं? तर ज्यावर आपण विचार करतो, ते वाचून आपण विचार करतो आणि त्यापासून प्रेरित होतो, त्याला वैचारिक लेखन असं म्हणतात। श्यामची आई, धडपडणारी मुले, भारतीय संस्कृती, गोड गोष्टी, सुंदर पत्रे इत्यादी त्यांची प्रसिद्ध पुस्तके आहेत। हे श्यामची आई आहे ना मुलांनो, हे जे पुस्तक आहे ह्याच्यावर श्यामची आई हा एक चित्रपट हे निघालेला आहे, तुम्ही तो चित्रपट नक्की पहा। आई आपली किती माया करते आणि आई आपल्या आयुष्यामध्ये किती मोठी शिकवण देते, आई ही आपला पहिला गुरु असते, तर हा चित्रपट तुम्ही नक्की बघा। तर ह्या चित्रपटामधून तुम्हाला याबद्दल खूप काही पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल आणि आपल्या आईची महती पण पटेल। शिव साने यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 पालगड रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झाला। त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीमध्ये भाग घेतला। पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी हे भारतीय स्वातंत्र्य सैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी साहित्यिक होते। साधी सरळ ओघवती भाषा, भावपूर्ण संस्कारक्षम निवेदनशैली हे त्यांच्या लेखनाचे विशेष गुण होते। श्यामची आई, नवा प्रयोग, सुंदर पत्रे, हिमालयाची शिखरे, क्रांती, समाजधर्म, आपण सारे